मी अजय निकुंभ, सहकार भारती आयटी प्रकोष्ठ प्रमुख, महाराष्ट्र प्रदेश। सायबर सिक्युरिटी हा विषय मला देण्यात आलेला आहे। हा विषयावर मला बोलताना विशेषतः दोन भागात मी डिवाइड करतोय। सायबर सिक्युरिटी जी सामान्य लोकांसाठी, ज्यावेळेस आम्ही इंटरनेट बँकिंग वापरतोय किंवा मोबाईल बँकिंग वापरतोय, यावेळेस कशा पद्धतीने काळजी घ्यायची, या विषयाच्या अनुषंगाने मी बोलणार आहे। आणि दुसरा भाग मी बोलणार आहे की जे आमच्या कोऑपरेटिव्ह बँकिंगमध्ये सायबर सिक्युरिटी संदर्भात कशा प्रकारे काळजी घ्यायची, या अनुषंगाने मी बोलणार आहे। सुरुवातीला मला विशेष आणखी आभार मानायचे ते आमचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजी, यांनी आम्हाला आव्हान केलं होतं 4 वर्षापूर्वी की डिजिटल बँकिंग, डिजिटल व्यवहार सुरू करा। सुरुवातीच्या काळात बऱ्याचशा लोकांना त्याबद्दल भीती होती, पण नोटाबंदीच्या काळात डिजिटल व्यवहारांना चालना मिळाली आणि सगळ्यांनीच डिजिटल व्यवहार करायला सुरुवात केली। आणि आता लॉकडाऊन पिरियड मध्ये गेल्या 1.5 महिन्यापासून आपण सगळेच डिजिटल बँकिंगचा वापर करतोय। यामध्ये इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, मोबाईल बँकिंग मध्ये गुगल पे, त्यानंतर पेटीएम, भीम, यूपीआय चे सगळे ऍप्स, त्या सगळ्यांचा आम्ही वापर करतोय आणि आम्ही ह्या डिजिटल बँकिंगचा युटिलायझेशन करतोय। समजा विचार करा फक्त की हे डिजिटल बँकिंगचा वापर आम्ही सुरू नसता केला, आमच्या बँकेने हा वापर सुरू नसता केला, किंवा गव्हर्नमेंटने याला मान्यता नसती दिली, तर आजची परिस्थिती काय असते? आज बँकेमध्ये जेवढी गर्दी दिसते त्याच्या 4 पट गर्दी आपल्याला बँकेत बघायला मिळाली असती, आणि त्या अनुषंगाने कोविड-19 सुद्धा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली असती। त्यामुळे डिजिटल बँकिंग हे आपल्याला या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये वरदानच ठरलेलं आहे। आम्ही सगळे डिजिटल बँकिंग करतो म्हणजे इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग करतो। आता आम्ही सगळे जेव्हा इंटरनेट बँकिंग करतो किंवा मोबाईल बँकिंग करतो, त्यावेळेस काय काळजी घ्यायची, यावर मी आता बोलणार आहे। सुरुवातीला आपण बघूया इंटरनेट बँकिंग। इंटरनेट बँकिंग करताना आम्ही लॅपटॉप किंवा डेस्कटॉपचा वापर करतो। ज्या लॅपटॉप किंवा डेस्कटॉपचा वापर करतोय, ह्या लॅपटॉपची ऑपरेटिंग सिस्टीम, ज्याला आपण मायक्रोसॉफ्ट ऑपरेटिंग सिस्टीम असं म्हणतो, ही लायसन पाहिजे, ही ऑपरेटिंग सिस्टीम अपडेटेड पाहिजे, ही ऑपरेटिंग सिस्टीम अपडेटेड पाहिजे। त्याचबरोबर ह्या लॅपटॉप मध्ये अँटीव्हायरस सोल्युशन सुद्धा पाहिजे, आणि त्या अँटीव्हायरस सोल्युशन सुद्धा अपडेटेड पाहिजे, ओल्ड व्हर्जन नको, आणि अँटीव्हायरस सोल्युशन सुद्धा लायसन्स हवं। ह्या बेसिक गोष्टी अगदी आहेत की ज्या लॅपटॉपवरनं आम्ही इंटरनेट बँकिंग करतो त्याची ओएस आणि अँटीव्हायरस सोल्युशन अपडेटेड पाहिजे। शक्यतो आपला स्वतःचा एकच लॅपटॉप किंवा डेस्कटॉप इंटरनेट बँकिंगसाठी वापरावा, प्रत्येक वेळा वेगवेगळ्या डिव्हाइसवरनं इंटरनेट बँकिंग करू नये, त्यामुळे हॅकिंगची शक्यता वाढते, रिस्क वाढते। त्यामुळे शक्यतो एकच लॅपटॉप किंवा जो डेस्कटॉप आपल्या घरातला असेल यावरनच आपण इंटरनेट बँकिंगची व्यवस्था करण्यात यावी। त्याचबरोबर जी वेबसाईट आम्ही बँकेची ओपन करतोय, ही बँकेची वेबसाईट योग्य आहे याची खात्री करून घ्यावी, कारण आजकाल बऱ्याच बँकिंगच्या डुप्लिकेट वेबसाईट्स किंवा सिमिलर वेबसाईट्स अवेलेबल आहे। त्यामुळे आम्ही जी वेबसाईट ओपन करतोय ती वेबसाईट योग्य आहे की नाही याची खात्री करून घ्यावी। त्याचबरोबर वेबसाईटला जिथे आम्ही नाव टाकतो, ज्याला ऍड्रेस बार म्हणतो, त्या ऍड्रेस बारला डिजिटल सर्टिफिकेट आहे की नाही हे सुद्धा चेक करावं। आता हे डिजिटल सर्टिफिकेट कसं चेक करणार, तर ऍड्रेस बारला लेफ्ट साईडला तुम्ही जिथे नाव टाकतात बँकेचं, तर किंवा आता तुम्ही सध्या फेसबुक ओपन केलेलं आहे, त्या फेसबुकला जरी वरती ऍड्रेस बारला बघितलं तुम्ही, तर तुम्हाला एक लॉक दिसेल, कुलूप दिसेल, त्या कुलपाच्या इथे माऊस नेला तुम्ही, एरो नेला, तर तुम्हाला त्या डिजिटल सर्टिफिकेट संदर्भात सगळी इन्फॉर्मेशन मिळेल। हे इन्क्रिप्शन साठी डिजिटल सर्टिफिकेट आहे, सिक्युरिटी साठी हे डिजिटल सर्टिफिकेट आहे, आणि योग्य ती वेबसाईट ओपन केल्याचं ते आपल्यासाठी लोकेशन प्रूव्ह आहे आपल्याला की आपण योग्य ती वेबसाईट ओपन केलेली आहे बँकेची। इन्क्रिप्शन किंवा डिजिटल लॉक आपण बघितल्यानंतर पुढची स्टेप आपल्याला घ्यायची आहे
की ज्या अकाउंट मधून आम्ही इंटरनेट बँकिंग करतोय त्या अकाउंटला मिनिमम बॅलन्स असणं गरजेचं आहे. म्हणजे मी माझ्या संदर्भात एक्झाम्पल देतो की माझ्या माझ्या बँकेमध्ये दोन अकाउंट आहे. एका अकाउंटला मी इंटरनेट बँकिंग डिजिटल बँकिंगची सगळी सोय घेतलेली आहे, त्याचबरोबर दुसऱ्या अकाउंटला मी कुठलीही सोय घेतलेली नाही. जे दुसरं अकाउंट आहे माझं, ज्याला आपण कोल्ड अकाउंट म्हणू, आणि जे वापरतोय डिजिटल बँकिंगसाठी ते हॉट अकाउंट, तर हॉट अकाउंटला मी मिनिमम बॅलन्स ठेवतो आणि कोल्ड अकाउंटला मॅक्झिमम बॅलन्स असतो ज्याच्यावर इंटरनेट बँकिंग किंवा डिजिटल बँकिंगचे व्यवहार मी करत नाही. मी जेवढी रिस्क घेऊ शकतो तेवढीच अमाऊंट मी हॉट अकाउंटला टाकत असतो, तेही चेकच्या साह्याने, इंटरनेटच्या माध्यमातून ती ट्रान्सफर करत नाही. मिनिमम बॅलन्स असेल तर आपण तेवढीच रिस्क कॅरी करतो, हे आपल्याला एक समाधान मिळतं. नॉर्मली महिन्याच्या युजसाठी आपल्याला 20 ते 25 हजार सफिशियंट होतात, आणि त्या 25 हजाराच्या व्यवहारासाठी आपण ते अकाउंट ठेवावं आणि त्यावरनं डिजिटल बँकिंग किंवा मोबाईल बँकिंग करावं असं माझं मत आहे. आता ह्या इंटरनेट बँकिंगच्या वेबसाईटवर गेल्यानंतर आपण युजर नेम पासवर्ड टाकतो. हे युजर नेम पासवर्ड क्रिटिकल असावे, पासवर्ड क्रिटिकल असावा, तो मिनिमम 10 डिजिट किंवा त्यापेक्षा जास्त असावा. हा पासवर्ड मी प्रत्येक व्यवहारानंतर चेंज करत असतो. आपल्यालाही रिक्वेस्ट करेल की ज्या ज्या वेळेस इंटरनेट बँकिंगचा व्यवहार करता त्यानंतर तो पासवर्ड तुम्ही चेंज करा, तो लक्षात ठेवा आणि पुढच्या वेळेस परत तो वापरून परत चेंज करत जा, जेणेकरून सिक्युरिटी आपण आपल्या साईडने वाढवायचा प्रयत्न करूया. त्याचबरोबर 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन, म्हणजे त्या बँकिंग करत असताना ज्यावेळेस युजर नेम पासवर्ड टाकतो त्यावेळेस जेव्हा पुढे जातो स्क्रीन त्यावेळेस ओटीपी आपल्याला आला पाहिजे. ओटीपी हा सेकंड फॅक्टर ऑथेंटिकेशनचा, युजर नेम पासवर्ड फर्स्ट फॅक्टर आणि ओटीपी हा दुसरा फॅक्टर, याला 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन असं म्हटलं जातं. ओटीपी हा आपल्या मोबाईलवर आला पाहिजे जो आपण इंटरनेट बँकिंग लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवरनं करतोय, तर हा मोबाईलवर आलेला ओटीपी आपण टाकायचा आहे आणि व्यवहार पूर्ण करायचा आहे. ओटीपी साठी आणखी वेगळे वे आउट पण आहे. तुमचं फेस रिडिंग असू शकतं, आय स्कॅनिंग असू शकतं, थंब स्कॅनिंग असू शकतं, क्यूआर कोड असू शकता. अशा पद्धतीने सेकंड फॅक्टर म्हणजे 2 फॅक्टर जो म्हणतो आपण तो ऑथेंटिकेशन साठी आपल्याला वापरता येतो. अशा पद्धतीने जर व्यवहार केले तर ते काही प्रमाणात सिक्युअर होऊ शकतात. त्याचबरोबर बँकेला रिक्वेस्ट करून त्या अकाउंटला, आपले जे अकाउंट आहे हॉट अकाउंट, याचं पर डे ट्रान्झॅक्शन लिमिट सुद्धा आपल्याला ठरवता येतं. म्हणजे पर डेला मी 5 हजारच वापरेल, 10 हजारच वापरेल, तेवढंच लिमिट मी ठेवेल, त्यापेक्षा लिमिट मला परमिशन नकोय. असं केल्याने समजा चुकून जर हॅकरने अटॅक केला तर आपलं जेवढं लिमिट आहे तेवढेच पैसे त्या अकाउंटमध्ये जाऊ शकतात, त्यापेक्षा जाऊ शकत नाही. आता हे सगळं केलं जरी असलं, प्रिकॉशन जरी असलं, तरी प्रत्येक व्यवहारानंतर आपल्याला SMS येतात, ते SMS आपण चेक केले पाहिजे. त्याचबरोबर दर 8 दिवसाला 15 दिवसाला स्टेटमेंट बँकेकडनं घेतले पाहिजे आणि ते स्टेटमेंट सुद्धा चेक केले पाहिजे की जेणेकरून आम्ही जो व्यवहार केला आहे तो योग्य केलेला आहे. या पलीकडे जाऊन सुद्धा जर काही हानी झालीच तर त्या बँकेच्या अकाउंटला आपल्याला इन्शुरन्स घेता येतो. हा इन्शुरन्स प्रत्येकाला आपल्या करंट अकाउंटला किंवा सेव्हिंग अकाउंटला आपल्याकडे इंडियात घेता येतो. यासाठी बऱ्याचशा कंपन्या आता इंडियात आलेल्या आहेत, किंवा आपल्या जुन्या कंपन्या इन्शुरन्सच्या ज्या आहेत त्यामध्ये न्यू इंडिया इन्शुरन्स आहे, ICICI आहे, प्रुडेन्शियल्स, HDFC आर्गो आहे, अशा विविध कंपन्या ज्या आहेत ह्या आपल्या अकाउंटला, बँकेच्या अकाउंटला इन्शुरन्स देतात. साधारणतः तुमची जर अमाऊंट करंट अकाउंट मध्ये 1 करोडपर्यंत असेल आणि 1 करोड पर्यंत तुम्हाला जर इन्शुरन्स पाहिजे असेल तर त्यासाठी साधारणतः 43,000 रुपये प्रीमियम आपल्याला पेड करावा लागतो. ही झाली एका कंपनीची प्रीमियमची अमाऊंट. तसंच वेगवेगळ्या कंपनीच्या प्रीमियमच्या अमाऊंट ह्या कमी जास्त प्रमाणात आहेत. तुम्ही कुठल्या कंपनीचा 100% इन्शुरन्स घेता त्यावर ते डिपेंड करतं. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचा आणखी एक पॉईंट येतो, तो ईमेलचा. आमचे ग्राहक जे सगळे हे फ्री ईमेल वापरतात. पूर्वी बँक सुद्धा आमच्या फ्री ईमेल वापरत होत्या, आता बऱ्याचशा बँकेने आपल्या स्वतःचा डोमेन घेतलाय आणि फ्री ईमेल बंद करण्यात आलेला आहे.
ग्राहकांना आणि आम्ही सगळ्या मित्रांना तुम्हालाही मी विनंती करतो की तुम्ही फ्री ईमेल म्हणजे जीमेल किंवा रेडिट मेल किंवा याहू मेल हॉटमेल हे जे फ्री ईमेल आहे हे हॅकर्सला हॅक करणं खूप सोपं आहे. त्यामुळे तुमचे जे बँक स्टेटमेंट येतात किंवा बँकेचे व्यवहार होता याचे जे काय सगळे इन्फॉर्मेशन तुमच्या मेलवर येत असते ती हॅक होऊ शकते. त्यामुळे पेड ईमेल म्हणजे तुमच्या नावाचं डोमेन घेऊन ईमेल सोल्युशन घेणं गरजेचं आहे. आता पेड ईमेल म्हणजे काय, तर माझं नाव आहे अजय निकुंभ, तर मी अजय @निकुंभ.com असं डोमेन विकत घेऊ शकतो. निकुंभ.com नावाचं डोमेन घ्यायचं आणि माझा ईमेल तयार करायचा अजय@निकुंभ.com. सिमिलरली समजा आमचे विनयजी खटावकरांना सहकार पातीचा ईमेल आयडी पाहिजे, तर विनयजी खटावकर @सहकारभारती.com किंवा पुढचा मी सांगेल भालचंद्र कुलकर्णी @सहकारसुगंध.com. त्याच्याही पुढे आणखी एक एक्झाम्पल द्यायचं असेल तर श्री दिलीप पतंगे @पंचवटी.com. जे त्या कंपनीचा किंवा तुमच्या स्वतःच्या नावाचा डोमेन परचेस करून ईमेल पेड ईमेल तुम्ही घेऊ शकता आणि यासाठी खूप खर्च नाहीये. एका वर्षासाठी साधारणतः डोमेन परचेस करायला 650 रुपये लागतात तुम्हाला आणि एक ईमेल आयडी घ्यायला तुम्हाला 600 ते 650 म्हणजे साधारणतः 1200 ते 1500 रुपये वर्षभरासाठी पेड ईमेल तुम्हाला घ्यावे लागतात आणि ते तुम्ही सिक्युअर करू शकता. तर चला मग आपण सगळ्या गोष्टी आपण सिक्युअर करूया. इंटरनेट बँकिंग करताना आपण आपला लॅपटॉप अपडेटेड ठेवूया, अँटीव्हायरस अपडेट ठेवूया, जे अकाउंट आम्ही इंटरनेट बँकिंगसाठी वापरतोय त्यात मिनिमम बॅलन्स ठेवू, त्याचबरोबर पासवर्ड सुद्धा क्रिटिकल ठेवण्यात येईल. पासवर्ड सुद्धा आम्ही आजपर्यंत 10 डिजिट किंवा त्यापेक्षा जास्त असेल आमचा. 2-फॅक्टर ऑथेंटिकेशनचा आम्ही वापर करू, OTPचा वापर आम्ही करू, पर डे ट्रान्झॅक्शन लिमिट ठेवू, ईमेल आम्ही पेड घेऊ, आलेले सगळे स्टेटमेंट आम्ही चेक करू, त्याचबरोबर इन्शुरन्स सुद्धा आम्ही घेण्याचा विचार करूया. ह्या सगळ्या प्रिकॉशन घेतल्यानंतर काही नाही म्हटलं तरी काहीतरी प्रमाणात आम्ही सिक्युअर होऊ इंटरनेट बँकिंगच्या असं म्हणता येईल आपल्याला. याच्या पलीकडे जाऊन आपण मोबाईल बँकिंग वापरतो. आता मोबाईल बँकिंग वापरताना विशेषतः आम्ही त्या बँकेचं मोबाईल ऍप वापरतो किंवा गुगल पे अथवा पेटीएम भीम किंवा इतर ऍप आम्ही वापरत असतो. समजा कुठल्या बँकेचं तुम्ही जर ऍप वापरत असाल तर त्या बँकेचं ऍप सिक्युअर्ड आहे की नाही हे एकदा बँकेकडनं चेक करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ज्या मोबाईलवरनं तुम्ही हे सगळं वापरताय त्या मोबाईलची ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे अँड्रॉइड असेल किंवा iOS असेल ही अपडेटेड असणं गरजेचं आहे. जसं आपण म्हटलं आधी की लॅपटॉप डेस्कटॉपच्या बाबतीत सुद्धा ऑपरेटिंग सिस्टीम अपडेटेड पाहिजे, तसंच मोबाईलच्या बाबतीत सुद्धा ही जी ऑपरेटिंग सिस्टीम अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम आहे ही अपडेटेड असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ह्या अँड्रॉइड मोबाईल मध्ये किंवा iOS मध्ये अँटीव्हायरस असणं गरजेचं आहे. 90% आमचे युजर जे आहे हे अँटीव्हायरस वापरत नाही मोबाईल मध्ये. तुम्ही आता जरी मोबाईलवर गेला कार्यक्रम संपल्यानंतर आणि अँटीव्हायरस फॉर अँड्रॉइड सोल्युशन टाकलं तर तुम्हाला बरेच अँटीव्हायरस सोल्युशन मिळतील. यामध्ये मी तुम्हाला रिकमेंड करेल की कॅस्परकी किंवा मॅकॅफी हे अँटीव्हायरस सोल्युशन. परत एकदा सांगतो, कॅस्परकी किंवा मॅकॅफी हे अँटीव्हायरस सोल्युशन तुम्ही डाउनलोड करू शकता तुमच्या मोबाईलमध्ये आणि ते वापरू शकतात. कॅस्परकी हे अँटीव्हायरस सोल्युशन रशियन प्रॉडक्ट आहे आणि हे प्रॉडक्ट तुम्हाला 1 महिन्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट आहे. त्याची वार्षिक कॉस्ट सुद्धा फार जास्त नाही, 500 रुपये वर्षाला त्याची कॉस्ट आहे. मोबाईलमध्ये अँटीव्हायरस राहिल्याने मोबाईल काही प्रमाणात आपण सिक्युअर करू झाला असं म्हणूया आपण. त्यानंतर तुम्ही जर गुगल पे आणि पेटीएम वापरत असाल तरी हे ऍप 100% सिक्युअर आहे असं म्हणणं चुकीचं ठरेल. कुठलीही गोष्ट 100% सिक्युअर नाहीये. आता ज्या अकाउंटमध्ये तुम्ही हे व्यवहार करताय गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमातून ज्या बँक अकाउंटमध्ये व्यवहार करताय तिथे सुद्धा बॅलन्स कमी असणं मिनिमम असणं की जेवढं रिस्क घेऊ शकतोय आपण तेवढंच असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्याचा युजर नेम आणि पिन
हा सुद्धा सिक्योर ठेवणं गरजेचं आहे. हा युजरनेम आणि पिन मोबाईलमध्ये सेव असतात काही लोकांचे, ते करू नये. कुठल्याही परिस्थितीत आपले कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन ही मोबाईलमध्ये सेव्ह करू नये, पिन नंबर मोबाईलमध्ये सेव्ह करू नये. याचबरोबर टू फॅक्टर ऑथेंटिकेशन, जसं आपण म्हटलं ओटीपी, तसं ट्रान्झॅक्शन नंतर टू फॅक्टर ऑथेंटिकेशन ओटीपी हा जो येतोय आपल्याला, हा ओटीपी आपल्याच मोबाईलवर येतोय. जर आपण कॉन्फिग्रेशन जर प्रॉपर केलं आणि बँकेची मदत घेतली तर ओटीपी तुम्हाला हा तुमच्या ईमेलवर येऊ शकतो. त्यामुळे वेगळ्या डिव्हाइसवर ओटीपी आलेला कधी पण योग्य असू शकतो, कधी पण सिक्युअर असू शकतो. त्याचबरोबर गुगल पे किंवा पेटीएम किंवा तुमच्या मोबाईल बँकची जी ऍप आहे, याचं पर डे ट्रान्झॅक्शन लिमिट तुम्ही ठरवू शकतात. त्यासाठी लागणारा इन्शुरन्स तुम्ही करू शकतात. प्रत्येक व्यवहारानंतर SMS आणि स्टेटमेंट चेक करू शकतात. आणि या संदर्भात जर काही मदत लागली तर बँकेच्या अधिकाऱ्यांकडनं तुम्ही ट्रेनिंग सुद्धा घेऊ शकतात. ह्या सगळ्या गोष्टी आपण सिक्युअर जरी केल्या आणि चुकून काही इन्सिडेंट जर आपल्याकडे घडला, आपल्या बँक अकाउंटमधनं काही पैसे गेले, तर काय स्टेप घेतल्या पाहिजे? पहिली स्टेप घेतली पाहिजे की आपण इमिजिएट ज्या शाखेत आपलं अकाउंट आहे त्या शाखेच्या शाखा अधिकारी, बँकेचे मॅनेजर, ब्रांच मॅनेजर यांना फोनवर इन्फॉर्म केलं पाहिजे. इमिजिएटली लेखी स्वरूपात किंवा ईमेलच्या स्वरूपात त्यांना ते कळवलं पाहिजे. त्याचबरोबर क्राईम ब्रँचला जाऊन FIR केलं पाहिजे. FIR ची एक कॉपी इमिटी ब्रँच मॅनेजरला दिली पाहिजे आणि ब्रँच मॅनेजरला ज्यावेळेस इन्सिडेंट होतो त्याच वेळेस ब्रँच मॅनेजरला रिक्वेस्ट करायची की हे जे ट्रान्झॅक्शन झालंय, हे जी काय अमाऊंट गेली ही इंडियातल्या दुसऱ्या बँकेत गेली आहे, इंडियाच्या बाहेर गेलेली, जर इंडियातच ही अमाऊंट दुसऱ्या बँकेच्या ब्रँचला गेली असेल तर त्या ब्रँचला ताबडतोब संपर्क करून ती अमाऊंट स्टॉप करता येते, हॉल्ट करता येते, की जेणेकरून ती अमाऊंट आपल्याला इमिजिएटली परत मिळू शकेल. आजपर्यंत अशा बऱ्याच केसेस झालेल्या आहेत की अमाऊंट गेल्याचं लक्षात आलेलं आहे आणि त्याच वेळेस तिथल्या शाखा अधिकाऱ्यांनी ज्या बँकेच्या ब्रँचला अमाऊंट ट्रान्सफर झाली आहे तिथे संपर्क करून ती अमाऊंट स्टॉप केली, स्टॉप पेमेंट केले, हॉल्ट केले आणि काही कालांतराने लीगल वेने ती अमाऊंट परत त्या व्यक्तीला त्या ब्रँचमध्ये मिळालेली आहे. तर हा इन्सिडेंट मॅनेजमेंटचा प्रकार सगळ्याच बँकेमध्ये होत असतो. बँक अधिकाऱ्यांना ह्या संदर्भातली माहिती असते, त्यामुळे त्यांची मदत घेणे गरजेचं आहे. आता ह्या सगळ्या घटना घडत असतात, या घटना घडताना आपण प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे. मग ते आपण इंटरनेट बँकिंग वापरतोय किंवा मोबाईल बँकिंग वापरतोय, या दोघांसाठी आपण प्रिकॉशन घेणं अतिशय गरजेचं आहे. या पलीकडेही बऱ्याच गोष्टी आहेत पण वेळेचा अवधी कमी असल्यामुळे आपण पुढच्या टॉपिककडे जाऊया. आता आपल्या कोऑपरेटिव्ह बँकेने काय काळजी घेतली पाहिजे? तर कोऑपरेटिव्ह बँकेने सायबर सिक्युरिटी संदर्भात RBI ने आपल्याला सर्क्युलर दिलंय. नोव्हेंबरमध्ये सुद्धा सर्क्युलर आलं आहे, त्यापूर्वी पण बरेच सर्क्युलर आपल्याला आलेले आहे RBI कडनं की सायबर सिक्युरिटी संदर्भात काय काय घ्यायचं आहे, काय काय स्टेप्स घ्यायच्या आहे. त्यामध्ये डॉक्युमेंटेशन म्हणजे IT सिक्युरिटी, सायबर सिक्युरिटी पॉलिसी पासून ते इम्प्लिमेंटेशन करण्यापर्यंत, प्लस सर्टचं गाईडलाईन्स घेणं, सर्टला रजिस्ट्रेशन करणं, इथपर्यंत सगळ्या गोष्टींचा सर्क्युलरमध्ये डिटेल्स उहापोह केला आहे. पण तरी सुद्धा काही बेसिक गोष्टी मला सांगायच्या या ठिकाणी. सगळ्याच गोष्टी कव्हर होईल असं मला वाटत नाही आता, पण ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत, महत्वाचे पॉईंट्स जे कोऑपरेटिव्ह बँकेच्या दृष्टीने महत्वाचे मला वाटतात ते मी या ठिकाणी आपल्याशी सांगू इच्छितो. लॉकडाऊन पिरियडमध्ये आमच्या कोऑपरेटिव्ह बँकेवर काही हॅकर्सने हल्ला करायचा प्रयत्न केला, त्यातनं आमच्या बऱ्याचशा बँक वाचल्या सुद्धा, पण काही प्रमाणात का होईना काही बँकेचा लॉस झालाय. त्यामध्ये दोन प्रकारचे हॅकर्स मुख्यतः दिसले आम्हाला. पहिला प्रकार होता आमचे इंडियन हॅकर्स, दिल्ली किंवा दिल्लीच्या पुढच्या उत्तर प्रदेशमधून हे हॅकर्स महाराष्ट्रातल्या कोऑपरेटिव्ह बँकेवर अटॅक करतायत आणि काही पैसा घेऊन त्यांच्या वेगवेगळ्या अकाउंटला ट्रान्सफर करतायत. हा एक प्रकार. आणि दुसरा जो प्रकार आहे, जो नायजेरिया किंवा नॉर्थ कोरियाकडनं होत असतो, नॉर्थ कोरियाकडनं किंवा नायजेरियाकडनं झालेले हल्ले
हे फार कमी प्रमाणात सध्या आढळत आहे, पण जे हल्ले झाले त्याचा जो फंड ट्रान्सफर झालाय तो बाहेरच्या देशांमध्ये झालेला आहे, तो इंडियात नाही झालेला आहे. त्यामुळे ती रक्कम मिळायचे चान्सेस थोडे कमी असतात कम्पेअर विथ इंडियात जे हॅकर्स आहे त्यांनी जर ट्रान्सफर केले पैसे असेल तर ती मिळण्याची शक्यता जास्त असते. आता इंडियन हॅकर जो काय अटॅक करतोय हा मुख्यतः आमच्या बँकेच्या आरटीजीएसच्या करंट अकाउंटवर करतोय. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आमच्या सगळ्या कोऑपरेटिव्ह बँकेचे आरटीजीएस एनएफटी साठीचे करंट अकाउंट हे नॅशनलाइज बँकेत असतात, स्पॉन्सरशिप बँकेत असतात. ह्या बँकेचं इंटरनेट बँकिंग आम्ही वापरत असतो आमच्या कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये, आणि एका विशिष्ट प्रोसेसमधनं आरटीजीएस एनएफटीच्या प्रोसेसमधनं त्या बँकेला इन्स्ट्रक्शन देत असतो, सगळी इन्फॉर्मेशन देत असतो ज्या व्यक्तीला आरटीजीएस एनएफटी करायचं त्या संदर्भात. आता ह्या ठिकाणी हे जे हल्ले होत आहे हे विशेषतः करंट अकाउंटवर होत आहे, स्पॉन्सरशिप बँकेच्या करंट अकाउंटवर होत आहे आपल्या बँकेच्या आरटीजीएस एनएफटीच्या माध्यमातून. त्यामुळे आपण सगळ्यात महत्वाचं आरटीजीएस एनएफटीसाठी टू फॅक्टर ऑथेंटिकेशन असणं गरजेचं आहे. आरटीजीएस एनएफटी ज्या बँकेबरोबर आहे त्यांची कनेक्टिव्हिटी सिक्युअर्ड कनेक्टिव्हिटी असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर चेकर मेकर पॉलिसी आमच्या बँकेमध्ये आम्ही स्ट्रिंजंट केली पाहिजे. क्रिटिकल पासवर्ड या सगळ्या प्रोसेससाठी असले पाहिजे. आणि डेली रिकन्सिलेशन जेवढे व्यवहार झाले तेवढ्यांचं डेली रिकन्सिलेशन हे झालं पाहिजे. इनकेस मी जसं म्हटलं की इन्सिडेंट झाला, आपल्या बँकेवर अटॅक झाला आणि काही अमाऊंट गेली, तर इमिजिएट क्राईम ब्रँचच्या मदतीने इतर बँकेना ज्या बँकेत अमाऊंट ट्रान्सफर झाली त्यांच्याशी संपर्क साधून ती अमाऊंट स्टॉप करण्यात आली पाहिजे. आताच मागच्या 15 दिवसापूर्वी महिन्यापूर्वी काही बँकेने त्या पद्धतीचा अवलंब केला आणि त्यांची बरीचशी अमाऊंट ही परत सुद्धा त्यांना मिळाली आहे. आता 100% सिक्युअर्ड हे काहीच नाही हे आपल्यालाही माहिती आहे, पण त्यातल्या त्यात सिक्युरिटी घेणं हे जेवढं आपल्या हातात आहे तेवढ्या गोष्टी आपण करायच्या आहे. दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे ती रॅमसमवेअर अटॅकची. आमच्या काही बँकेंवर रॅमसमवेअर अटॅक सुद्धा झाले. हे अटॅक विशेषतः ईमेल सोल्युशनमध्ये झाले, ईमेलच्या माध्यमातून झाले. आता अननोन ईमेलला क्लिक केलं आणि ती लिंक जर क्लिक केली तर रॅमसमवेअर अटॅक होऊ शकतो. त्यामुळे आरबीआयने आपल्याला गाईडलाईन्स दिले आहे की प्रत्येक बँकेने स्वतःचं डोमेन घ्यायचं आहे, पेड ईमेल सर्व्हिस घ्यायची आहे आणि त्याचबरोबर डीमार्क सोल्युशन सुद्धा घ्यायचं आहे. हे डीमार्क सोल्युशन हे सिक्युरिटीसाठी असलेलं सोल्युशन आहे. हे डीमार्क सोल्युशन असेल तर काही प्रमाणात इनबाउंड आणि आउटबाउंड ट्रॅफिक सुद्धा सिक्युअर होऊ शकते. त्याचबरोबर जे बँक अकाउंट आमचं स्पॉन्सरशिप बँक अकाउंट आहे जिथे जास्त अमाऊंट आहे आमच्याकडे त्या ठिकाणी दोन अकाउंट ओपन करायचे स्पॉन्सरशिप बँकेमध्ये, एक हॉट अकाउंट आणि दुसरं कोल्ड अकाउंट. दररोज व्यवहार होताना डे टाइम मध्ये हॉट अकाउंटचं युटिलायझेशन होईल आणि डे एंड नंतर आरटीजीएस एनएफटीचे व्यवहार संपल्यानंतर आमची सगळी अमाऊंट एसआय दिली जाईल, स्टँडिंग इन्स्ट्रक्शन दिले जाईल आणि कोल्ड अकाउंटला ट्रान्सफर करण्यात येईल. दुसऱ्या दिवशी सकाळी परत त्या कोल्ड अकाउंट मधनं हॉट अकाउंटला आमची सगळी अमाऊंट ट्रान्सफर करण्यात येईल, जेणेकरून रात्रीच्या वेळेस म्हणजे डे एंड नंतर दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत हॅकरचे अटॅक जरी झाले तरी ती अमाऊंट अतिशय कमी अमाऊंट आमची त्या अकाउंटला असणार आहे आणि अतिशय कमी रिस्क आम्ही कॅरी करणार आहे. त्याचबरोबर शनिवार रविवार किंवा सुट्टीच्या दिवशी सुद्धा आमच्या करंट अकाउंटला हॉट अकाउंटला बॅलन्स कमी असणं गरजेचं आहे. या पद्धतीचं सिक्युरिटीज आम्ही घेतली, या पद्धतीचं प्रोसेस आम्ही केल्या तर काही अंशी आम्ही सिक्युअर्ड राहू असं मला वाटतंय. त्याचबरोबर ह्या करंट अकाउंटला इन्शुरन्स घेणं सुद्धा गरजेचं आहे. ह्या करंट अकाउंट मध्ये स्टेटमेंट चेक करणं जसं गरजेचं आहे तसं ह्या करंट अकाउंटचं मॉनिटरिंग करणं किंवा ओव्हरऑल बँकेच्या सायबर सिक्युरिटीचं मॉनिटरिंग करणं ही काळाची गरज झाली आता. त्यासाठी सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर बँकेने उभं करावं. ज्या छोट्या बँकेना हे सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर उभं करायचं शक्यता किंवा त्यासाठी फंड्स नसतील तर त्यांनी थर्ड पार्टी सर्व्हिसेस घेऊन सिक्युरिटी ऑपरेशन सेंटरची मदत घ्यावी. त्याचबरोबर बँकेने सिस्टीम ऑडिट आणि व्हीएपीटी
हे सुद्धा रेग्युलर करणं गरजेचं आहे. आता आरबीआयच्या डायरेक्शन जे आहे त्यानुसार बँकेने वर्षातनं एकदा सिस्टीम ऑडिट आणि वर्षातनं 4 वेळा व्हीएपीटी करणं गरजेचं आहे. काही वेळा काही बँकेच्या अधिकाऱ्यांचा समज असा आहे किंवा काही लोकांचा समज असा आहे की सिस्टीम ऑडिट केलं किंवा व्हीएपीटी केलं की आम्ही सिक्युअर झालो, तर तसं मुळीच नाहीये. जोपर्यंत सिस्टीम ऑडिट आणि व्हीएपीटीचा कंप्लायन्स केला जात नाही, ज्या ऑडिटरने तुम्हाला गॅप सांगितलंय तुमच्या आयटी इन्फ्रामध्ये त्या तुम्ही कंप्लायन्स करत नाही, तोपर्यंत तुम्ही सिक्युअर झालं असं म्हणणं चुकीचं होईल. त्यामुळे सिस्टीम ऑडिट आणि व्हीएपीटी रेग्युलर करणं हे गरजेचं आहे. आणि अतिशय महत्वाचा आणि सगळ्यात गरजेचा जो भाग आहे तो ट्रेनिंगचा. आरबीआयच्या डायरेक्शन नुसार, आरबीआयच्या सर्क्युलर नुसार आपल्या सगळ्या टॉप मॅनेजमेंटला सायबर सिक्युरिटी संदर्भात ट्रेनिंग असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर सर्व अधिकारी वर्गांना सुद्धा सायबर सिक्युरिटी संदर्भात ट्रेनिंग घेणं आवश्यक आहे. तसंच बँकेने आपल्या सर्व कस्टमर्स, आपल्या सगळ्या क्लायंटला सुद्धा सायबर सिक्युरिटी संदर्भात अवेअरनेस ट्रेनिंग देणं गरजेचं आहे आणि तसं सर्क्युलर सुद्धा आरबीआयचं आहे. अशा असंख्य गोष्टी ज्या आहे की ज्या सायबर सिक्युरिटीत आपल्याला करता येतील आणि त्याही कमी खर्चात करता येईल. सहकार वाटीने सायबर सिक्युरिटी संदर्भात 24/7 टेलिफोन सपोर्ट अवेलेबल करून दिलेला आहे. तुम्ही कधीही त्या टेलिफोनवर, त्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकतात आणि आपल्याला पाहिजे तो सपोर्ट सायबर सिक्युरिटी संदर्भात किंवा आयटी इन्फ्रास्ट्रक्चर संदर्भात घेऊ शकतात. सहकार वाटीचं एक मासिक सुद्धा आहे आमचं, सहकार सुगंध नावाचं. यामध्ये सुद्धा प्रत्येक महिन्यामध्ये सायबर सिक्युरिटी ह्या विषयाच्या अनुषंगाने मी लेख लिहित असतो. तुम्ही सगळे मासिक श्री भालचंद्र कुलकर्णी यांच्याकडनं मागवून घेऊ शकतात, सहकार सुगंधकडनं ते मागवून घेऊ शकतात आणि त्याचा अभ्यास करू शकतात सायबर सिक्युरिटी संदर्भातला. सहकार वाटीच्या आमच्या ह्या वेबसाईटवर जर तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे. सहकार वाटीची जी वेबसाईट आहे तिचं नाव आहे सहकारवाटी.org, www.sahakarvati.org. त्याचबरोबर त्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही सहकार वाटीचं सदस्य सुद्धा होऊ शकतात. मला वाटतं वेळ फार कमी असल्यामुळे मी माझं संभाषण इथेच संपवतोय, इथेच थांबतोय. आपल्याला काही शंका असल्यास तुम्ही माझ्याशी किंवा सहकार वाटीच्या आमच्या हेल्प डेस्कशी कधीही संपर्क साधू शकतात. धन्यवाद. थँक्स अ लॉट.